या पुण्यभूमीवर सध्या हजारो हिरण्यकश्यपू धुडगूस घालतायत. वाजलाय तू रेडाक्षी महिषासुरावाणी सौता हातात. दीपाल लांजेकर लिखित आणि दिग्दर्शित, शेर शिवराज स्वारी अफजल खान. हा चित्रपट येत्या 22 एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर, जगभर प्रदर्शित होतोय. याच उमऱ्यावर आपण कलियुगातल्या हिरण्यकश्यपूला, महाराष्ट्राच्या दगडा दगडातल्या नरसिंहांचं दर्शन घडवूया. हर हर महादेव. याच्या आधी फरजंद, फत्ते शिकस्त आणि फेब्रुवारी महिन्यात पावनखिंड असे 3 चित्रपट ह्या शिवराज अष्टक या मालिकेतले भेटीला आले आणि आता हा 4था शेर शिवराज स्वारी अफजल खान. एक अकेला शिवा 1000 किलो के बराबर है. चित्रपटाचे निर्माते प्रद्युत पेंढारकर, जिजाऊ आवसाहेबांची भूमिका केलेली आहे तर मृणाल कुलकर्णी, नरवीर तानाजीराव मालुसर यांची भूमिका करणारे अजय पुरकर आणि ह्या चित्रपटात कान्होजी राजे जेधेंची भूमिका करणारे समीर धर्माधिकारी, नेतोजी पालकरांची भूमिका करणारे विक्रम गायकवाड, एका विशेष भूमिकेमध्ये अलकाताई आहेत, अलका कुवल, वर्षा उजगावकर ताई आहेत आणि सगळ्यात महत्वाचं ह्या चित्रपटात अफजल खान ही जी भूमिका आहे ती करणारे अभिनेते म्हणजे हिंदी, तेलुगू आणि अनेक दाक्षिणात्य सिनेमांमध्ये महत्वाच्या भूमिका करणारे गाजलेले खलनायक मुकेश ऋषी हे या चित्रपटात अफजल खानाच्या भूमिका करतात. सध्या हजारो हिरण्यकश्यपू धुडगूस घालतायत. वाजलाय तू रेडाक्षी महिषासुरावाणी सौता हातात घन घेऊन जगदंबेवर घाव घातला. माणसं आहेत हैवान, आहेत हैवान. अफजल खान की दहशत ही अफजल खान की ताकत है. आपके बेटे ने खुलेआम बगावत का आगाज किया है. है कोई सूरमा जो उस नामाकुल सिवा को हमारे कदमों में लाकर पटक सके? मैं अफजल खान शिवा को आपके सामने लाऊंगा, जिंदा या मुर्दा. नबूत करने तक हम ये मुहिम मुकर्रर ही रखेंगे. शिवा से कहो उसका मुझसे मिले बगैर कोई चारा नहीं. डरेगा? एक अकेला शिवा 1000 किलो के बराबर है. क्या ये वही है? या चित्रपटाची निर्मिती 3 संस्थांनी मिळून केलेली आहे. मुंबई मूवी स्टुडिओज जसे निर्माते आहेत नितीन केणी, राजा वारसा प्रोडक्शन्स जसे निर्माते आहेत अनिल वरखेडे आणि प्रद्युत पेंढारकर सर, आणि मुळाक्षर प्रोडक्शन्स जसे निर्माते आहेत दीपाल लांजेकर आणि मी चिन्मय मांडलेकर. चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक अर्थातच दीपाल लांजेकर आहेत. शिवराज अष्टक ची संकल्पनाच ही होती की छत्रपती शिवरायांवर एक चित्रपट न करता 8 चित्रपटांची मालिका करायची. मला असं वाटतं मराठीमध्ये आतापर्यंतची ही सगळ्यात मोठी चित्रपट मालिका असावी. आणखीन एक महत्वाच्या कलाकाराचं नाव मी सांगायचं राहून गेलं माझं, ते म्हणजे वैभव मांगले. गोपीनाथ पंत काका बोखील यांची अत्यंत महत्वाची भूमिका वैभव मांगले यांनी केली. असे खूप कलाकार, खूप सुसज्ज अशी तंत्रज्ञांची टीम आणि असा हा शेर शिवराज स्वारी अफजल खान हा चित्रपट. या पुण्यभूमीवर सध्या हजारो हिरण्यकश्यपू धुडगूस घालतायत. आपल्या प्राणापेक्षा प्रिय आपला भगवा थेट आदिलशाहीच्या छातणात नेऊन काढायचा. आता अफजल खानास मारून कर्तीस मिळवतो. स्वराज्य संकटात आहे आपण जाणताच, या शत्रूला हर प्रयत्न मारायचं आहे. त्याचा अहंकार वाढवा. होणार नाही, वो डरते है आपसे. आपसे कौन नहीं डरेगा? काबरले किल्ले प्रतापगड तुकडे तुकडे झाले तरी बी कना कनान झुजतो रे. एक अकेला शिवा. याच उमऱ्यावर आपण कलियुगातल्या हिरण्यकश्यपूला, महाराष्ट्राच्या दगडा दगडातल्या नरसिंहांचं दर्शन घडवूया. हर हर महादेव.
दिग्पालच्या ह्या सर्व चित्रपटांनी भरून काढले. आज जेव्हा चार चित्रपट याचा चौथा प्रदर्शित होईल, ज्या पद्धतीचा प्रतिसाद तरुण वर्गाकडून आम्हाला मिळतोय तो खरंच अविश्वसनीय आहे. आता इंस्टाग्रामवर जर तुम्ही बघितलं तर चित्रपटांच्या गाण्यांवर झालेली ते रील्स म्हणा, तरुण मंडळी गडकिल्ल्यांवर जाऊन तिथून रील्स बनवून आम्हाला पाठवतात. गड संवर्धन या गोष्टीकडे खूप लोकांचं प्रकर्षानं लक्ष गेलेलं आहे गेल्या काही वर्षात. शिवा से कहो उसका मुझसे मिले बगैर कोई चारा नहीं. की आतापर्यंतचे जे तीन चित्रपट आलेले आहेत त्याच्यात कुठंही इतिहासाशी प्रतारणा करून केवळ मनोरंजन हा हेतू दिग्पालचा कधीच नव्हता. किंबहुना उपलब्ध ऐतिहासिक साधनं, मग ती पुस्तकं असतील, कादंबऱ्या असतील, ह्याच्या पलीकडे जाऊन दिग्पाल नेहमीच संशोधन करत आलेला आहे. त्याचा अहंकार वाढवा. वो डरते हैं आपसे. किंवा आता प्रद्युतजी इथे भेट बसलेले आहेत. प्रद्युतजींचा मराठा शस्त्रास्त्रांवर प्रचंड अभ्यास आहे. ते स्वतः ती शस्त्र घडवतात, त्याचं प्रशिक्षण देतात. तर त्यांच्यासारख्या माणसांना भेटून की बाबा तेव्हा काय नेमकी शस्त्र होती, ती कशी वापरली जात होती. त्यामुळे दिग्पालच्या चित्रपटांमध्ये जो इतिहास दिसतो तो रंजकही असतो आणि तो तितकाच सत्यही असतो बरेचदा. हे मराठ्यांचं अमुक्त शस्त्र घडवायला घ्या. ह्या चित्रपटात केसर नावाचं एक पात्र आहे जे मृण्मय देशपांडे अगदी फर्जंदपासून करते. आता केसर हे काही ऐतिहासिक पात्र नाही, पण बहिर्जी नायकांच्या एकूणच हेर खात्यामध्ये अनेक बाई स्त्रिया पुरुष जे लोककलावंत होते, अगदी चोरही होते, गुन्हेगारही होते, छोट्या छोट्या चोऱ्या करणारे पासून ते अनेक समाजातल्या प्रत्येक घटकाचे लोक त्यांच्यात होते. त्यांचं प्रतिनिधित्व करणारं पात्र हे केसरचं आहे. किल्ले प्रतापगड तुकडे तुकडे झाले तरी बी कना कनान झुजतो रे. या चारही चित्रपटांचं संगीत जर तुम्ही बघितलं तर ते महाराष्ट्रातलं मराठी मातीचं लोकसंगीत आहे आणि ते अतिशय ऑथेंटिक लोकसंगीत आहे. हे जे विसरत चाललेले आपले संगीत प्रकार आहेत किंवा वाद्य आहेत किंवा शस्त्र आहेत, ही सगळी शस्त्र उत्तम रीतीने आमच्या चित्रपटातले सगळे हे आमचे मित्र चालवतात आणि त्याचं त्यांना प्रशिक्षण देण्यात येतं. शिवाजी शिवाजी जिसे कहते हैं. अफजल खान हे त्यावेळेस सगळ्यात मोठा शत्रू होता सर राज्यावरती चालू आलेला आणि त्याच्यावरती जी सारी गेली गेली आहे ती प्रद्योग पोहोचतो आहे. याच्या पुढचं अष्टकातले जे चार चित्रपट आहेत त्याची जी काही टॅगलाईन आहे ही शेर शिवराज असणार आहे आणि पुढची जी काही स्वारी असेल पुढचा जो विषय असणार आहे. आता फतेह शिकस्त मध्ये सुभेदार तानाजीराव मालुसरे यांची भूमिका लोकांना आवडली आणि त्यांना खूप आपली जवळची वाटली ती भूमिका. मी स्वतःला भाग्यवान समजतो की ही भूमिका माझ्या बदलत पडली आणि त्याहून भाग्यवान आहे की लोकांचं प्रेम मिळालं, लोकांना ती खूप भावली भूमिका. मला त्याच्या स्मूथ ट्रान्झिशनची अपेक्षा होती तेवढी फक्त मला या चित्रपटात करायला लागली, कारण की मध्ये एक बाजीप्रभू देशपांडेंची भूमिका केल्यानंतर लोकांना कुठेही असं वाटलं नाही पाहिजे की हे सेम आहे. तानाजीरावांचं वय आणि बाजींचं वय यातला फरक, दोघांच्या बोलीतला फरक, देहबोलीतला फरक, लढण्याचा सुद्धा फरक केलेला आहे. आम्ही बाजी ज्या पद्धतीने लढतात त्या पद्धतीने तानाजीराव लढत नाही. तर ह्या छोट्या 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 गोष्टी ऍड करत एखादी भूमिका उभी राहते, एखादं पात्र उभं राहतं. सामान्य लोक अतिसामान्य ताकद, कारण की तानाजीरावांची एंट्री तुम्ही सुद्धा प्रत्यक्षमध्ये बघितली, खांद्यावरती नांगर घेऊन एंट्री, म्हणजे याचा अर्थ ते शेतकरीच होते. पण स्वराज्यापायी काहीतरी करायचं आहे ही जिद्द होती, इच्छा होती आणि त्याच्या प्रति प्रामाणिकपणा होता, म्हणून ही पात्र उभी राहिली. अरे भाई आपलं आपण असं म्हणतो की हे सगळ्यांना माहीत होतं, हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. आज तुम्ही बघा शाळेच्या पुस्तकात शिवरायांचा इतिहास दीडपणात शिकवला जातो. तिकडे बाजीप्रभूंचा नामोल्लेख असला तरी खरं तर आपण आपलं भाग्य समजायला पाहिजे. पण आज असे अनेक तरुण आहेत, म्हणजे मी लहान मुलं नाहीच म्हणते, तरुण जे आता त्यांच्या टीन एजेसमध्ये किंवा विशीत आहेत, ज्यांना बाजीप्रभू देशपांडेही दर्शवत नाही. त्यामुळे आता परिस्थिती अशी आलेली आहे
की सगळेच अनसंग हिरोज होऊन बसलेले आहेत, आणि जी माणसं महाराजांबरोबर जे संपूर्ण स्वारीत होती त्या माणसांबद्दल आपल्याला फार कमी माहिती आहे. फार फार तर काय माहिती आहे की जीवा होता जीवा म्हणून वाचला शिवा म्हणून एक जीवा महाले हे नाव माहिती आहे. पण बाकीची जी सगळी माणसं होती म्हणजे अगदी कान्होजीराव जेधेंपासून अनेक नावं आहेत की ह्यांचं नेमकं कॉन्ट्रीब्युशन काय होतं ह्या संपूर्ण स्वारीमध्ये, ह्या गोष्टी प्रकर्षानं पुढे आणणं आता गरजेचं आहे. अफजल खानाचं वध कसं झालं हे सगळ्यांना माहिती आहे, पण त्याला 65,000 फौजेतनं एकटा नेमका कसा पाडला, त्याच्यासाठी कसं कोणी कसं बळावलं, गोपीनाथ पंत काका बोकील यांनी जी शर्त केली डिप्लोमॅसीची ह्याच्याबद्दल आपल्याला कुठं माहिती आहे, आणि ह्याच्याबद्दल माहिती असणारी जर आपण संख्या काढली तर मला वाटतं 500 एक असेल. शिवाजी महाराज की जय हे आपण सगळेजण म्हणतो, पण शिवाजी महाराजांबद्दल बोलायला सांगितलं तर आता तुमच्या आमच्यातले सुद्धा किती लोक उभं राहून त्यांच्यावर 10 बोलू शकतील हा प्रश्न आहे. एक छोटासा किस्सा सांगते. आम्ही परदेशिकाचं शूटिंग राजगड किल्ल्यावर केलं आणि तिथे जाताना आमच्या युनिटमध्ये जे काही मेकअपमॅन होते, हेअर ड्रेसर्स होत्या, लाईटमॅन होते, ड्रेसमॅन होते, त्यांच्यापैकी कुणीही एकाही किल्ल्यावर गेलेलं नव्हतं. आणि ते जेव्हा तिथे पोहोचले आणि त्यांनी तो किल्ला बघितला आणि तिथे काय घडलं हे समजून घेतलं तेव्हा खरोखरीच त्यांना आयुष्यभराचा एक अविस्मरणीय अनुभव मिळाला. त्यामुळे हे केवळ त्या त्या अनसंग हिरोचं नाव घ्यायचं असं काही आमचं म्हणणं नाही, पण लोकांच्या मनात तो इतिहास पुनरुज्जीवित करायचा, पुढच्या पिढीला प्रश्न पडू देत. आमचं म्हणणं आहे की आम्ही कुतूहल शमवायला आलेलोच नाही, कुतूहल तर शमेलच आमचा चित्रपट बघून, पण आणखी प्रश्न पडतील, या निमित्ताने आणखी गुगल सर्चेस होतील, त्याच्या पुढची मुलं आणखी विचारतील की तुम्ही सांगा, आणि मग कदाचित त्यांचे पालक निरुत्तर होतील, पण मुलांना माहिती असेल. म्हणजे उदाहरणार्थ आता शेरशिवराजमध्ये अफजल खान वधाची योजना कशी आखली गेली, अफजल खान पाहिला होता तेव्हा कोणी फोटो होता का, नाही. मोबाईलवर त्याचं चित्र होतं का, नाही. टीव्ही होता का, नाही. पेपर होता का, नाही. मग अफजल खान किती उंच आहे हे कसं कळलं असेल, ते कसं शोधलं असेल, मग त्याला कसं मारायचं हे कसं ठरवलं असेल, हे कोणी शक्कर लढवली असेल, हे सगळं सांगायचं, त्याची मागची आणि पुढची कहाणी सांगायचा आमचा प्रयत्न आहे. आणि त्या दरम्यान जे अनेक असे वीर आहेत की ज्यांनी शिवाजी महाराजांच्या खांद्याला खांदा लावून कामगिरी बजावली, त्या सगळ्यांना किंवा त्यातल्या काही लोकांना तरी आपण उजेडात आणलं पाहिजे अशी आमची जेन्युइन भावना आहे. म्हणजे इच्छा पुष्कळ असते. मी दीपाला म्हटलं की मी मला पावन खिंडमध्ये बडी बेगमचा डबल रोल करायचा आहे, की मी मला जिजाबाई साकारताना खूप आनंद होतो, पण मला काहीतरी वेगळं करायचं आहे आता. असे आम्ही अनेक हट्ट धरत असतो दीपालकडे. वेगवेगळी रूपं घेतली आहेत, शेख खान केलाय, नामदार खान केलाय, सिद्धी जीवर केलाय, आता कान्होजी राजे जेने. तर हा प्रवास फारच एक ऍक्टर म्हणून फारच छान आणि वेगळा होता. टक्कर करताना पुढचे 6 आपल्याला काम नाही मिळणार ह्याच काही विचार पण नव्हता केला. मी अचानक टक्कर केलं की नाही मस्त देशात दीपाला घुसून 3 पण कृपा होती असं काही घडलं नाही. टकला मारे पण आम्हाला 2-3 चित्रपट. तर ह्या सिरीज मध्ये खरंच मी नशीबवान आहे, एक नशीबवान नट आहे ज्याला खूप खेळायला मिळालं. ते अख्खं ग्राउंड माझं होतं असं मी म्हणतो प्रत्येक चित्रपटात. आणि हे बॉलही चांगले येत होते, चांगले त्यामुळे मार्क पण चांगला होतो. सो इट्स ऑलवेज फन आणि कृपा आहे आणि दीपाचा विश्वास आहे असंच म्हणतो. पण तुम्ही जर बघत असाल अगदी फर्जंद पासून ते शेर शिवराज पर्यंत बहिर्जी नाईकांची भूमिका आणि त्यांचं त्या संपूर्ण जी काही स्वारी जी काही मिशन असेल त्यातलं त्यांचं योगदान हे दीपालने अगदी अंडरलाईन डबल अंडरलाईन प्रत्येक वेळा केलेलं आहे. सीन्स कमी जास्त असतील, तुम्ही म्हणता पावनखिंडमध्ये कमी सीन्स होते, अर्थात कारण पावनखिंड ही मुळात त्या युद्धाबद्दलचीच कथा होती. तिथं काय म्हणू आपण त्याला, बहिर्जींच्या ज्या सगळ्या कृत्या होत्या त्याला वाव कमी होता. प्रत्यक्षिकस्तमध्ये तुलनेनं जास्त सीन्स होते, शेर शिवराजमध्ये सुद्धा असतील. सो ते प्रमाण बदलत राहतं, पण बहिर्जी नाईक नाहीत किंवा बहिर्जी नाईक विरहित काहीतरी असं मला नाही वाटत या घटकातला एकही सिनेमा घडेल.